प्रकार स्वागत आहे आमच्या लास वेगासच्या डे 3 मध्ये. हॅलो, तर आम्ही आता वेनेशिया हॉटेलमध्येच, एक इंडियन रेस्टॉरंट आहे, म्हणजे ऍक्च्युली फूड कोर्ट आहे, तिथे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलोय. सगळ्यांनी आपला इंडियन ब्रेकफास्ट ऑर्डर केलाय, चहा ऑर्डर केलाय, आणि गाइस एव्हरीबडी से हॅलो. हॅलो हॅलो, कुठे गेले शिवांगी? इकडे अजूनही आहेत दोन जणी. लेट्स सी, आता आम्ही डे 3 मध्ये काय काय करणार आहोत. आम्ही घेतलाय मस्त आलू पराठा, दही, दोन प्रकारची लोणची, चहा पण आहे, चहा येणार आहे. सगळ्यांनीच ऑलमोस्ट आलू पराठा घेतलाय, हिना फक्त डोसा घेतलाय, तिला डोसा यायचा आहे. आमचा ब्रेकफास्ट झाला आणि आम्ही आता बाहेर पडलो आहोत स्ट्रीप वरती. तर आजचा प्लॅन आमचा असा आहे की आम्ही आज दिवसभर स्ट्रीप वरतीच फिरणार आहोत. जे जे हॉटेल्स आमचे काल बघणं नाही झाले ते आता आज बघायचे आहेत. काल आम्हाला जास्त काही करता नाही आलं कारण की आमच्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन्ड होत्या. मी सगळ्यांची व्हिडिओ नाही बनवले, बनवू शकले नाही, पण आज जे काही आम्ही करणार आहोत, जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. हे आमची सगळी गँग मागे पोरी मस्त सगळ्या तयार होऊन टकाटक निघालोय. इथे वरती झिप लाईनचं आहे, इकडून ते चालू करतात ऑल द वे दुसऱ्या साईड पर्यंत. शाहरुख खानचं परदेश मधलं गाणं. ओके 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 ओके, मला आताच कळालं शाहरुख खानचा जो परदेश मूवी आहे त्याच्यातल्या गाण्यात आणि त्या मूवी मध्ये बरेचसे सीन लास वेगास मध्ये शूट केलेले. त्यापैकी एक फ्लेमिंगो आहे. आय लव्ह शुगर, हे सगळं शुगर कॅन्डीचं स्टोर आहे. साखर साखर आणि साखर. इथं पिझ्झा स्टाईलची कॅन्डी आहे. हे दिस इज अ कॅन्डी. डोनट, कपकेक, हे सगळे कॅन्डी आहेत, गमी कॅन्डी आहेत. केवढं मोठं आहे ते बेअर. हे एवढं पण शुगर नाही पाहिजे का भाई, छोटं पाहिजे, छोटं छोटं. हे कॅन्डी डिस्पेन्सर आहे. इथून तुम्ही हे असं खाली ओढलं की बॉक्समध्ये कॅन्डी गोळा करू शकता आणि तुम्हाला वजनावरती या विकत घेता येतात. लुक ॲट दॅट, क्रेझी. या बाजूला फेरिस व्हील आहे. ते एक एक जो कंटेनर आहे तो केवढा मोठा आहे तुम्ही बघू शकता. लुक ॲट दॅट, त्याच्यामध्ये कमीत कमी एक 50 लोक बसू शकतील कदाचित, एवढा मोठा तो कंटेनर आहे. आम्ही आता आहोत बेलाजिओ हॉटेलमध्ये. इथे हा एक स्पेशल सेक्शन आहे जो दर 4 महिन्याला ते अपडेट करतात. ही सगळी रिअल फ्लॉवर्स आहेत आणि दर 4 महिन्याला तुम्हाला इथं कम्प्लिटली सगळं काही नवीन दिसतं. सो यावेळेसची थीम ऑफकोर्स प्रिन्सेस आणि फ्लॉवर्सची दिसतीये. हे रिअल फ्लॉवर्स आहेत ग, कसला भारी आहे. हे खूपच काहीतरी सुंदर केलेले. दर 3 महिन्यांनी चेंज होत, 4 महिन्याने. आम्ही फिरून फिरून एवढे थकलोय. इकडे शिवांगी रील एडिट करतीये, इकडे स्नेहल स्नॅक्स खाती. काय खाती असतो? निंबू मसाला. निंबू मसाला फ्रॉम रश्मी जोशी. ओ ओके, रश्मी घेऊन आली वाटत. रश्मीनं खूप सारे स्नॅक्स आणलेत आणि इथे असे बरेचसे लोक खाली बसलेले. वेगास मध्ये आल्यानंतर खूप चालावं लागतं. हे आयफेल टॉवरची खालचे पाय आहेत, जे इच्छू ह्याच्यातून तो आयफेल टॉवर वर गेलेला आहे आणि खाली आहे इथे कसिनो. सो ऑफकोर्स प्रत्येक हॉटेलच्या फर्स्ट फ्लोअरला असतो कसिनो. सो इट्स सेम लाईफ हियर. बाय द वे, तुम्ही वेगास मधल्या कुठल्याही कसिनो मध्ये जा, $5, $10, $15, $20, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे तुम्ही लावा. इथे ऑफकोर्स आता हा जुगार खेळला जातो आणि हे खेळत असताना जर तुम्ही पैसे लावून जुगार खेळत असाल तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे ड्रिंक कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. इट डझंट मॅटर की तुम्ही किती ड्रिंक्स घेत आहात, कोणते ड्रिंक्स घेत आहात, सगळेच्या सगळे ड्रिंक्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात आणि अनलिमिटेड असतात. जोपर्यंत तुम्ही गेम खेळताय तोपर्यंत तुम्हाला ड्रिंक्स फ्री मिळत राहतात. त्या दिवशी आम्ही भरपूर फिरलो, मला जेवढं जमलं तेवढं मी रेकॉर्ड केलं आहे, खूप साऱ्या रील बनवल्या होत्या, त्याच्यामध्ये पण आमचा खूप वेळ गेलेला. आणि शेवटी आम्ही गेलो एका फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी. वेनेशियन हॉटेलमधलं जे इंटिरियर आहे ऑफकोर्स ते सगळं इटालियन आहे, म्हणजे त्यांच्या त्या हिस्ट्री. असं वाटतं की आपण इटलीमध्येच कुठेतरी फिरतोय. तुम्ही बघू शकता हा पूर्ण आणि इतकं ग्रँड आणि मोठं हॉटेल आहे ना हे. आम्ही वेनेशियन हॉटेलमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये आलोय आत्ता लंचसाठी. इकडे सगळेजण बसले आणि सगळ्यांना खूप जाम भूक लागलेली, त्यामुळं आम्ही आता मेनू चेंज करतो आणि ऑर्डर करतो. इटालियन रेस्टॉरंट आहे. नमस्कार, शिल्पाच्या फोनची बॅटरी डेड आहे आणि त्यामुळे आता मी हा व्हिडिओ कॅप्चर करते आहे. आता आम्ही सुरुवात केलेली आहे आमच्या फर्स्ट डिशला, जी आहे रोस्टेड पोटॅटोज.
तुम्ही आमच्या रेस्टॉरंटचा व्ह्यू बघू शकता. दिस इज फाईन डाईन रेस्टॉरंट. आणि काही फ्रेंड्स व्हेजिटेरियन आहेत, त्यांनी जस्ट व्हेजिटेरियन पिझ्झा घेतला होता. आणि आमच्या आणखी नेक्स्ट डिश येत आहेत. आणि आता आमची नेक्स्ट डिश आलेली आहे. आम्ही ऑर्डर केलं होतं कॉलीफ्लावर, आणि हे बघा काय आलं, एवढी क्वांटिटी कॉलीफ्लावर. ओके, इट्स थ्री कॉलीफ्लावर फ्लोरेट्स. चिकन अँड नॉकी, नॉकी पास्ता ॲक्च्युली. सो त्या ग्रीन काय माहीत नाही, आता टेस्ट केल्यावर कळेल. या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला बऱ्याचशा डिशेस अशा आहेत ज्या खूप वेगळ्या वाटत आहेत किंवा आम्ही कधी पहिले ट्राय नाही केलेल्या आहेत, पण आत्तापर्यंत ते खूप सगळ्या छान होत्या. जसं की तुम्ही बघितलं माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती, तर आम्ही त्या दिवशी जेवण केलं आणि परत हॉटेलवरती गेलो. तर त्या दिवशीच शिवांगी, रश्मी आणि स्नेहल या तिघींचं रिटर्नचं फ्लाईट होतं. त्या आदल्याच दिवशी आलेल्या चार जणींपैकी तीन जणी परत गेल्या आणि अमिता मात्र थांबली होती. आणि आमचं जे रिटर्न फ्लाईट आहे ते उद्याचं होतं, दुसऱ्या दिवशीचं. आम्ही या हॉटेलमध्ये आहोत वेनेशियामध्ये, आणि आत्ता आम्ही चाललोय द मिराजला, जिथे आहे वोल्केनो शो. दिस इज द नाईट व्ह्यू. इकडे सगळेजण आता शो साठी जमा झालेत. ह्या इथं तो शो होतो वोल्केनोचा. द मिराजचा हा वोल्केनिक शो दर एक तासाने असतो, संध्याकाळी 7 वाजता चालू होतात. आणि हा शो अगदी 5-10 मिनिटाचा आहे. काही नाही, त्यांनी वोल्केनोचा देखावा तयार केलाय म्युझिक वरती, अँड विच इज प्रिटी कूल. वोल्केनिक शो बघितल्यानंतर आम्ही स्ट्रीपवरतीच भरपूर टाइमपास केला. तर स्ट्रीपवरती ना बऱ्याच वेळेस लाईव्ह म्युझिक असतं, लोक मस्त असे डान्स करत असतात, जसे आता इथे करत आहेत. माझ्या मैत्रिणींनी पण त्याला जॉईन केलेलं. आणि त्याच्यानंतर बेलाजिओचा फाउंटन शो बघितला, बरंच काय काय बघितलं. त्याशिवाय त्या दिवशीच्या शेवटी, सगळ्यात शेवटी आम्ही गेलो होतो आमचं लास्ट विकासमधलं आम्हाला सगळ्यात जास्त आवडलेल्या टुरिस्ट डेस्टिनेशनला, दॅट इज द स्पियर. हा स्पियर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे. लास वेगासचा 4th आणि शेवटचा व्हिडिओ येणार आहे उद्या. सो स्टे ट्यून्ड. सॉरी, शो बदलला गेला.